अरे बाप रे खतम केला रे खतम केला रे खतम केला रे हा साप या इलेक्ट्रोकिशननं सफ खतम केला रे हा शेतकरी मित्र वीज इलेक्ट्रोकिशननं किशननं श्री खतम केला रे पहा कसा खतम केला आता तुम्ही म्हणाल हा जो साप आहे हा साप मरायला या ठिकाणी कशा गेला पहा मंडळी मित्रांनो ही जागा पहा ही जागा पहा साधारणपणे अशा ठिकाणी पशु पक्षी किंवा जी अंडी देणारी इतर सरपटणारी प्राणी आहेत कदाचित अंडी घालत असावी त्याला खायला कदाचित हा साप येत असावा आणि हिरुवारा, 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 हिरुवारा ही अशी बायंडिंगची पद्धत नाही आहे ही बाइंडिंगची पद्धत नाही आहे आता ही कंडक्टर आहे ती हिरवळ आहे सुकलेली मला माहिती पण मंडळी पहा 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 जिकडे तिकडे हिरवळच हिरवळ हिरवळच हिरवळ पहा मंडळीनं कोणताही प्राणी असो त्याचा जो गुणधर्म आहे भूक भय मैथून आणि झोप अहो अन्नासाठी माणूस जसा दाही दिशा फिरतो तसा हा सुद्धा फिरत असतो आणि सध्या पावसाळ्याच्या दिवसात अतिशय मुबलक अन्न कुठं असतं तर ज्या ठिकाणी भरपूर हिरवळ असते आणि ती आजकाल खंदावर फार आहे मग अशा ठिकाणी काय होतं की या हिरवळीवरील किडा किटकूल खाण्यासाठी सरडे पाळी येतात आणि सरदेपाली हे सुद्धा शापाचं खाद्य आहे तसेच हिरवळीवर जे फळं असतात बारीक फुलं वगैरे पाणं ते खाण्यासाठी खारुटाई येते सुद्धा खारु शापाचं अन्न आहे एवढंच कशाला हे जे किडा कुटकुल खाण्यासाठी लहान मोठे पक्षी या हिरवळीवर गिरट्या घालतात त्यालासुद्धा झडप मारून खाप हा साप खाऊ शकतो किंवा या ठिकाणी हा जो या ठिकाणी हे जे तुमचे हे जे हे ज्या खांब्यावर हे इन्सुलेटर लावलेले आहेत त्या खांब्याखाली जर काही पण अन्नपदार्थ पदार्थ फिरत असतील उंदीर तिथे येतात उंदीर आला की साप आला मग सापाच्या भीतीनं उंदीर खांद्यावर चढला असेल त्याच्या पाठीमागं साप धावला असेल आणि इलेक्ट्रिक कुठला पहा मंडळी पहा पहा कोणी कुणाला सुखानं जगू देत नाही आणि एक लक्षात ठेवा मित्रांनो साप हा आपल्या जीवनसाखळीतील ज्याला आपण फ्लोरा आणि फौना म्हणतो फार महत्त्वाचा घटक आहे तो शेतकऱ्याचा मित्र आहे भरपूर उंदीर झाले तर उंदीर कंट्रोल करायचं काम साप करतो मित्रांनो मित्रांनो साप मरायला नको साप ही राष्ट्रीय संपत्ती आहे नैसर्गिक संपत्ती आहे आपण मारे घोषणा देतो प्राणी वाचवा हे करा ते करा पण अशा वेळेस ते सर्व फोर ठरते आणि दुसरं महत्त्वाचं पहा मित्रांनो हे कंडक्टर बायंडिंग किती किती बेकार 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 पद्धतीने केलेलं आहे पहा दिसणारिश पहा असं मित्रांनो जास्त बोललो असेल तर माफ करा पण सगळेच अन्नासाठी दहा दिशा फिरत असतात आणि हा साप केवळ या इन्स्युलेटर्सवर ते काहीतरी खाण्यासाठी चढला असला पाहिजे त्याचा शोध लोकल मंडळींनी लावा आणि या पवित्र पर्व काळातसुद्धा आमच्या श भोलेनाथाचं हा एक अलंकार नाहीसा झाला त्याचं सुद्धा मला दुःख आहे अहो शेवटी जीवच आहे तो आणि हा शापाचा वीज अपघातच आहे दिस इज ए इलेक्ट्रिकिशन ऑफ स्नेक असो मंडळींनो जास्त बोललो असेल माफ करा पण एवढं मी का बोलतो या भूतलावर प्रत्येक गोष्टीला राहण्याचा अधिकार आहे

आणि मंडळी एवढंच होऊन भागलं नाही तर की याचा परिणाम काय झाला याचा परिणाम असा झाला की हे जे फोटो आहेत माझे अतिशय धडाडलीचे कार्यकर्ते प्रवीण पाटील साहेब यांनीही आवर्जून मार्ग पाठवलं आणि त्यांना या गोष्टीची फार कळकळ आहे ते काय म्हणतात साप अडकलेल्या एस टी लाईनचे ठिकाण मुक्काम कोलगड तालुका अलिबाग जिल्हा रायगड पिन फोर झिरो टू वन झिरो एट बिजिंग युनिट फोर वन थ्री एट अलिबाग टू आमच्या इथे जे ई स्थानिक कार्यालय पोयगड आणि पोयनाड आणि डिव्हिजन आहे अलिबाग आणि त्यांचं म्हणणं काय आहे विद्युत पुरवठा बंद असलेली वेळ सकाळी नऊ ऑगस्ट दोन हजार एकवीस साधारणपणे दहा तीस ते दीड पहा वेळ किती आहे मला वाटतं दो अडीच तीन तास लाईन गेली आणि गावं इ किती झाली जवळजवळ वीस ते तीस गावाचा पुरवठा गेला याच्यामध्ये वीज कंपनीची वीज तर तेवढी विकल्याच गेली नाही पण लोकांचे कामधंदे बुडाले तेवढा मोठा हा देशाचा तोटा गोष्ट दिसते लहान पण परिणामात कुठे फार मोठे महान याच्याकडे सगळ्यांनी बारकाईवर लक्ष देणं गरजेचं आहे हे आय अपील टू ऑल टेक्निकल पब्लिक फायनान्शियल पब्लिक पॉलिटिकल पब्लिक पब्लिक इन ॲडमिनिस्ट्रेशन अँड पब्लिक इन इलेक्ट्रिशिश इन ऑफ ऑफ महाराष्ट्र कायंडली लुक इन टू ऑल धीस बॅड मेंटेनन्स अँड आय रिक्वेस्ट द अपेक्स अथॉरिटी Of electrical inspection in the government of Maharashtra, Chief Electrical Inspector Sir kindly compel the electrical supply company to keep all their uh, supposed greenery free. Greenery free. Because this greenery is a very high source of all electrical hazards like electrocutions, electrical fires. इक्विपमेन्ट फेरी प्रोग्राम ब्रेकडाउन्स एन्ड इन्स्ट्रक्सन्स मामदास खाक रिटायर चिसी सीभी एन्ड न्यासनल सेफ्टी कन्सिल मेम्बर काइन्डली सब्सक्राइब टु माई युट्युब च्यानल वाट्सएप सेफ्टी रिलेटेड रिडियोस वडियो शेतरी बन्धुलाई सबै लपुन नका ठेउ फटाफट फटाफट जन ज्या डिपारमेन्ट त्यो कि पाठ देखा म्हणजे कमीत कमी तुमचंही नुकसान होणार नाही प्राणीसुद्धा सुद्धा जगतील आणि निसर्ग सेवा घडेल आणि जो आपण फ्रोग्रा आणि भावना म्हणतो पुढील पिढीसाठी चांगला राहील थँक्यू यू कॅन्यू